महाराष्ट्र राज्य के कृषि और विपणन राज्य मंत्री विधायक सादा भाव खोत ने प्याज निर्यात पर प्रतिबंध के खिलाफ विंचूर कृषि उत्पाद बाजार समिति जिला नासिक में आंदोलन किया था। उन्होंने इस संबंध में केंद्रीय मंत्री पीयूष गोयल को एक पत्र भी लिखा था। यह देखते हुए केंद्र सरकार ने सीमा पर अटके प्याज के निर्यात की अनुमति दी है। एक तरह से रयत क्रांति संगठन और किसानों की जीत हुई है। इस आंदोलन की जानकारी महाराष्ट्र राज्य के प्रवक्ता जीतू भाऊ अडेलकर उन्होंने आज हमारे संवाददाता को इसके बाद सादा भाऊ खोत ने केंद्र सरकार को बधाई दी। बुलडाढ़ा से प्रमोद मिश्रा की रिपोर्ट। नमस्कार। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेला होता कांद्यावरती निर्यात बंदी लावल्यामुळे। महाराष्ट्रातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कांदा बंदरावरती निर्यात होण्यासाठी सुद्धा गेलेला होता आणि त्याचबरोबर भूतान असेल, नेपाळ असेल किंवा बांगलादेश असेल या सीमेवरती 600 ट्रक निर्यात होणारा कांदा या निर्यातबंदीमुळे त्या ठिकाणी अडकून पडलेला होता। परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीनं जो बंदरावरती आणि सीमेवरती जो कांदा होता त्याला बाहेर जायला परवानगी दिलेली आहे। निश्चितच शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन, शेतकऱ्यांनी केलेली मागणी ही केंद्र सरकारनं लक्षात घेऊन हा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला, त्याबद्दल मी केंद्र सरकारचं स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थानं हा एक शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे। कांदा बाजारपेठेतील कांद्याचे भाव निश्चितपणानं यामुळं वाढण्यास मदत होईल। धन्यवाद।